पनवेल महानगरपालिका हद्दीत नव्यानं 38 रुग्णांची वाढ। पनवेल परिसरातील वैद्यकीय सेवेला सुद्धा कोरोना विषाणू संक्रमण होताना दिसत आहे। धक्कादायक बाब म्हणजे कामोठे येथील एका रुग्णालयात काम करणाऱ्या 6 जणांचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। पनवेल महानगरपालिका हद्दीत नव्याने 29 रुग्णांची नोंद झाली आहे, तर ग्रामीणमध्ये आज नव्याने 9 कोरोनाबाधित रुग्ण मिळून आले असून त्यामध्ये पनवेल येथे टँकरद्वारे पाणी सप्लाय करणाऱ्या सप्लायर्सचाही समावेश आहे। पालीदेवत येथून उरण येथे एका कार्गो लॉजिस्टिक मध्ये कामाला जात असलेल्या कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे। याशिवाय एक मुंबई पोलीस बीपीटी कर्मचारी आणि परिचालिकेचा समावेश आहे। पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 35 लवनेस सोसायटी येथील 44 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे। कामोठे येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या 6 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत। नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप येथील 53 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। नवीन पनवेल सेक्टर 7 प्रभात दत्तगुरु सोसायटी येथील 53 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे। कळंबोली रोडपाली सेक्टर 20 भूमी गार्डन 2 येथील 44 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप येथील 21 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे। नवीन पनवेल सेक्टर 17 PL5 34 येथील 28 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे। नवीन पनवेल सेक्टर 4 इंद्रलोक सोसायटी येथील 46 वर्ष महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर सेक्टर 15 घरकुल मकरंद विहार येथील 25 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे। खारघर सेक्टर 10 कोपरा गाव येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत। पनवेल तक्का दरगाह येथील 32 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे। तुळजा मन्नन कॉलनी येथील 49 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कळंबोली सेक्टर 6 सनशाईन बिल्डिंग येथील एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत। कामोठे सेक्टर 35 चंद्रभागा सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत। कामोठे सेक्टर 5 गायत्री अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत। नवीन पनवेल सेक्टर 1 तीर्थज्योत सोसायटी येथील 32 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे। कामोठे सेक्टर 21 सत्यम आर्केड सोसायटी येथील 45 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। तसेच पनवेल ग्रामीणमध्ये पालीदेवत येथे 3 रुग्ण आढळून आले आहेत। समृद्ध भूमी या इमारतीत रहिवासी असलेल्या एका 23 वर्ष महिलेला कोरोना डिटेक्ट झालाय। घरातील इतर सदस्य पासून संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय। कार्तिकी हाऊसिंग सोसायटीमधील 35 वर्ष एका व्यक्तीला संसर्ग झाल्याचं वैद्यकीय चाचणीतून निष्पन्न झालंय। संबंधित व्यक्ती उरण येथील ऑल कार्गो लॉजिस्टिक मध्ये कामाला आहे, त्याच ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या सोसायटीतील एका 35 वर्ष महिलेला घरातील इतर सदस्यांपासून कोविड-19 झाला आहे। पळसपे गावातील 34 वर्ष गृहिणीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। घरामधूनच संबंधित महिलेला संसर्ग झाला आहे। विचुंबे येथील सद्गुरु कृपा सोसायटीमधील 35 वर्ष पुरुष कोरोना बाधित झाले आहेत। ते पनवेलमध्ये वॉटर टँकर सप्लायरचे काम करतात। हे काम करत असताना कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालंय। करंजाडे तुळशी अंगण सोसायटीत राहणाऱ्या मुंबई पोलीस दलातील 34 वर्ष कर्मचारी कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत। उलवे वसाहतीमध्ये दोघांना कोरोना झालाय। दिनिशा आर्चिड येथील 59 वर्ष एक व्यक्ती कोरोना संक्रमित झाली आहे। ते मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये काम करतात। याच वसाहतीत मयुरेश डेल्टा इमारतीत 33 वर्ष एका परिचालिकेला कोरोना संसर्ग झालाय। त्या डीवाय पाटील हॉस्पिटल मध्ये काम करतात। पनवेल आणि कामोठ येथील प्रत्येकी 2, कळंबोली खारघर आणि नवीन पनवेल वसाहतीतील 1-1 रुग्ण बरे झालेत। 7 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय, तर पनवेल ग्रामीण मध्ये 4 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।